एनकेपी सार्वे टूर्नामेंटच्या पहिल्याच मॅचमध्ये नमन ओझाच्या इंडिया ब्ल्यू टीमनं विराट कोहलीच्या दिल्लीच्या टीमचा रंगतदार लढतीत पराभव केला. इंडिया ब्ल्यूनं दिल्लीला 18 रन्सनं पराभूत केलं. भुवनेश्वर कुमार आणि राजपूतनं प्रत्येकी 3-3 विकेट्स घेत इंडिया ब्ल्यूच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. अभिषेक नायरनं इंडिया ब्ल्यू कडून 91 रन्सची मॅच विनिंग इनिंग केली. बऱ्याच कालावधीनंतर क्रिकेटच्या मैदानावर उतरलेल्या वीरेंद्र सेहवागनं हाफ सेंचुरी झळकावली. 59 रन्सची इनिंग खेळणाऱ्या सेहवाग मात्र आपल्या टीमला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. इंडिया ब्ल्यूच्या बॉलिंग समोर विराट कोहली ही सपशेल अपयशी ठरला. यामध्ये निर्णायक ठरले ते म्हणजे अभिषेक नायरची 91 रन्सची इनिंग आणि भुवनेश्वर राजपूतनं घेतलेल्या 3-3 प्रत्येकी 3-3 विकेट्स. मात्र वीरेंद्र सेहवागची 59 रन्सची इनिंग व्यर्थ ठरली. खरं म्हणजे बऱ्याच कालावधीनंतर वीरेंद्र सेहवागची बॅटिंग चाहत्यांना पाहायला मिळाली. त्यानं चाहत्यांना फारसं निराशही केलं नाही, मात्र आपल्या टीमला तो विजय मिळवून देऊ शकला नाही. झी 24 तास एक पाऊल पुढे.